ऋतूप्रमाणे बदलत जाणारी आपली खाद्यसंस्कृती फार जबरदस्त आहे. सध्याच्या उन्हाळ्याच्या दिवसात सतत तहान लागते, उन्हाचा त्रास होतो, तसंच फारसं काही खावंसंही वाटत नाही. या सगळ्यावरचा अतिशय सोपा, टेस्टी आणि पौष्टिक उपाय म्हणजे आंबील. सध्या आंबील थोडंसं मागे पडलं आहे, पण या उन्हाळ्यात आंबील करून पिऊन बघा, तुम्हाला ते नक्की आवडेल. नमस्कार, कांचन बापट रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत. हे बघा, आंबील करण्यासाठी हे असं अगदी मोजकं साहित्य लागतं. आपण या जारमध्ये 2.5-3 टेबलस्पून नाचणीचं पीठ घेऊया. त्यात त्याच्या दुप्पट पाणी घालून मिक्स करून घेऊ. यात अजिबात गुठळी राहायला नको. हे थोडा वेळ झाकून ठेवूया. आता आपण या 4 लसूण पाकळ्या आणि 1 हिरवी मिरची या पेटुकल्या पाट्यावर जाडसर वाटून घेऊ. आवडीप्रमाणे तुम्ही हे जास्त बारीकही करू शकता. आता या पॅनमध्ये 3-4 वाट्या पाणी गरम करायला ठेवू. थोडं मीठ घालू. पाण्याला उकळी आली की गॅस बारीक करून एका हाताने पीठ ओतून एका हाताने असं सतत ढवळत राहूया. आता परत उकळी येईपर्यंत आपल्याला हे ढवळायचं आहे. आता आपण गॅस मोठा केला आहे. कालवलेलं पीठ व्यवस्थित पातळ असेल तर पाण्यात घातल्यावर ते पटकन मिक्स होतं, त्यामुळे पिठाच्या गाठी होत नाहीत. पीठ असं खालपासून ढवळायचं म्हणजे तळाला लागत नाही. मिश्रणाला चांगली उकळी आली आहे, आपण गॅस बारीक करूया. आता यात वाटलेली लसूण मिरची प्रत्येकी 1/2 टीस्पून धने पावडर आणि जिरे पावडर घालून ढवळूया. सध्या हे मिश्रण पातळ असलं तरी व्यवस्थित चिजल्यावर ते घट्ट होतं आणि थंड झाल्यावर अजूनच घट्ट होतं. आत्ता आपण नाचणीची आंबील करतो आहे, अशीच ज्वारी, तांदूळ, बाजरी यांचीही आंबील करतात. आंबीलमध्ये लसूण, मिरची, धने, जिरं या सगळ्याचं प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त करता येतो, पण सौम्य चवीची आंबील छान लागते. याला कोणी कोणी लसूण, कडीपत्ता, हिंग, जिऱ्याची फोडणीही देतात, पण रोज रोज फोडणीची आंबील पिऊ नका. रोज साधी आंबील आणि अधूनमधून फोडणीची आंबील पिऊ शकता. नाचणीचं पीठ आता व्यवस्थित शिजलं आहे, मिश्रणाला पाहिजे तेवढा घट्टपणाही आला आहे. आता आपण गॅस बंद करून आंबील थंड होण्यासाठी ठेवू. आपण आंबील केली होती त्याला 8-9 तास झालेत. रात्रभर ही आंबील मी पाण्याच्या ताटलीत ठेवली होती. हे पहा, आंबील अशी घट्ट झाली आहे. आपण या ग्लासमध्ये 1/2 आंबील घालू. त्यात थोडं ताक घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊ. वरून थोडी कोथिंबीर घातली की आंबील पिण्यासाठी तयार आहे. यात कोथिंबीर ऑप्शनल आहे, घालायलाच पाहिजे असं नाही. पाहिजे तर आंबीलमध्ये एकदम ताक घालून ठेवून पाहिजे तेव्हा पिता येईल. सकाळी नाश्त्याबरोबर, दुपारी जेवणात किंवा संध्याकाळीही आंबील पिता येईल. एवढ्या प्रमाणात 5-6 ग्लास आंबील तयार होते. नेहमी आंबील पिणारे लोक आदल्या दिवशीची आंबील ताज्या आंबीलमध्ये मिक्स करून ठेवतात, त्यामुळे आंबील जास्त पौष्टिक होते. या उन्हाळ्यात आंबील करून बघा आणि मला सांगा कशी झाली ते. तुम्ही जर कांचन बापट रेसिपीज हे चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर ते प्लीज सबस्क्राईब करा, वेगवेगळे व्हिडिओज बघा, आवडले तर लाईक करा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांबरोबर शेअरही करा. हॅपी कुकिंग.